वेगवेगळे आकार आणि विस्तार वेगवेगळ्या ऊर्जांची रचना निर्माण करतात ह्या ऊर्जेच्या रचना त्या तुमच्या मानसिक आणि भावनिक स्थिती ठरवू शकतात तर असे काही विशिष्ट पदार्थ आहेत भारतात तो एक मौल्यवान पदार्थ आहे आणि ते भरपूर प्रमाणात मिळवण्यासाठी तुम्हाला बरच अंतर चालावं लागतं आणि ते संबंध वातावरण एका नवचैतन्याने भरते हा प्रश्न आहे ॲशली यांच्याकडून नमस्कार सद्गुरू धूप किंवा उद्बत्ती हे हजारो वर्षांपासून जवळपास हरेक संस्कृतीमध्ये देवांचं आवाहन करण्यासाठी ध्यान प्रक्रियेला मदत म्हणून आणि उपचार किंवा वैद्यकीय कारणांसाठी वापरले गेले अनेक वनस्पती जाळून त्याच्या धुराचा धूप म्हणून वापर करणे हे भारतीय तसेच मूळ अमेरिकन संस्कृतीचा खास करून मोठा भाग राहिलेला आहे कृपया धूप किंवा उदबत्तीच्या महत्त्वाबद्दल सांगाल का आणि या गोष्टी आधुनिक काळात कशा वापरता येतील काळात कशा वापरता येतील ओ हेच कारण आहे का माझ्या भोवती इतका सारा धूर केला गेलाय <laughs> आज आणि प्रश्न सुद्धा ऍशलीने विचारलाय धूप हा सहसा ॲश लिये अर्थात इंग्रजीत राख राखे शिवाय अगरबत्ती असूच शकत नाही तर याचं महत्व असं आहे की असे काही विशिष्ट पदार्थ आहेत जे जाळले की एक गोष्ट म्हणजे तिथं सुगंध निर्माण होतो जो अर्थातच नाकासाठी सुखाव आहे आणि अगरबत्ती किंवा धूप जाळणं हे वातावरणाबद्दल आहे ते नाही आहे कारण वेगवेगळ्या जागा खास करून घरांमध्ये वेगवेगळ्या जागांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात एक गोष्ट म्हणजे गंध तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेच्या रचना घडून येतात त्यातल्या खोल्यांचा आकार आणि विस्तारांमुळे म्हणूनच यासाठी घरातील खोल्यांचा आकार आणि विस्ताराकडे एवढं लक्ष दिलं गेलंय भारतीय संस्कृतीमध्ये ज्या खोल्यांमध्ये तुम्ही राहता त्यांचा आकार आणि विस्ताराकडे खूप लक्ष दिलं गेलंय कारण खोल्यांचा आकार आणि विस्तार एक प्रकारे जर ते खूपच हवेशीर नसतील जेव्हा मी खूपच हवेशीर म्हणतो म्हणजे दोन्ही बाजूने दोन्ही भिंती उघड्या जेव्हा असं असतं तेव्हा ते जवळजवळ बाहेर असल्यासारखंच वाटतं ती गोष्ट वेगळी बरीच घरं अशी बांधलेली नसतात कारण आजूबाजूला शेजारी असतात तुम्ही सगळ्या खिडक्या उघडू शकत नाही अनेक उघड्या जागा सोयीस्कर असणार नाहीत वातावरण आहे अशा पुष्कळ गोष्टी आहेत ठीक आहे आणि त्यात भर एअर कंडिशनिंगची अतिशय वाईट गोष्ट तर वेगवेगळे आकार आणि विस्तार वेगवेगळ्या ऊर्जांची रचना निर्माण करतात ह्या ऊर्जेच्या रचना जर त्या खूप शक्तिशाली झाल्या तर त्या तुमच्या मानसिक आणि भावनिक स्थिती ठरवू शकतात जे एक तर तुम्हाला पोषक ठरवू शकतं किंवा जे तुम्हाला व्हायचं आहे त्यात बाधा निर्माण करू शकतात तर असे काही विशिष्ट पदार्थ आहेत भारतात जसं की चंदन आणि आपल्याकडे आणखीन एक गोष्ट आहे ज्याला सांब्राणी म्हणतात जी खूप शक्तिशाली गोष्ट आहे जी अगदी जेव्हा लोक आजारी असल्यावर सुद्धा वापरतात सर्वात आधी ते साम्राणी लावतात आणि आता तर सिद्ध आहे की ते विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया सुद्धा मारतं हवेतील आणि जमिनीवरील पृष्ठभागावरील सुद्धा खास करून घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर साम्राणी सगळीकडे जाळत जर काही मंगल कार्य असेल तरी सांबराणी सगळीकडे ती एक विशिष्ट प्रकारची राळ आहे जी एका विशिष्ट प्रकारच्या झाडातून ठिपकते ह्या साम्राणीच्या शोधात तुम्ही पाहाल जंगलामध्ये भव्य झाड आहेत लोक त्या झाडांना आतून कोरतात कारण ते झाड जरी बाहेरून भरीव दिसत असलं तरी आतून पोकळ असत त्या पोकळीत राळ ठिपकते आपल्याला माहीत नाही कमीत कमी मला तरी माहीत नाही ती राळ तिथं ठिपकण्याचं नैसर्गिक कारण काय आहे पण लोक जाऊन ते गोळा करतात तो एक मौल्यवान पदार्थ आहे आणि ते भरपूर प्रमाणात मिळवण्यासाठी तुम्हाला बरंच अंतर चालावं लागतं कारण ही झाडं पुरेशी परिपक्व असावी लागतात म्हणजेच ती तीस ते पन्नास वर्ष जुनी असावी लागतात नाहीतर तुम्हाला ते मिळत नाही ह्याचा सभोवतालच्या वातावरणावर एक शक्तिशाली प्रभाव पडतो तो काही फक्त एक सुगंध असणं गरजेचं नाही ती एक अशी वेगळी गोष्ट आहे जी हवा शुद्ध करते आणि ती संबंध वातावरण एका नवचैतन्याने भरते मुळात ज्या काही रचना असतील ते त्यामधील वातावरण बाहेरील वातावरणासारखं बनवतं जर तुम्ही ती किंचित प्रमाणात तुम्ही ती खूप प्रमाणात जाळू नये नाहीतर तुम्हाला शिंका येतील फक्त थोडासा साम्राणी घरात लावलात जरी तुम्ही घरात असलात तरी तुम्हाला बाहेर असल्यासारखं वाटेल म्हणजे ती आता कोणतीच रचना नसलेली जागा आहे खास करून जर घरात कोणी मरण पावलं असेल तर सामराने दहा ते बारा दिवस जाळला जातो कारण त्यांना ती हवा पूर्णपणे शुद्ध करायची हे त्याचे सूक्ष्म पैलू आहेत पण मी जरा साशंक आहे ह्याबद्दल अमेरिकेत बोलताना कारण इथे आधीपासूनच आधुनिक गोष्टी केल्या जात आहेत तुम्हाला माहिती आहे कारण जेव्हा मी पहिल्यांदा नॅशविल शहरात आलो नॅश्विलमधील कुणीतरी मला म्हटलं सद्गुरु इथं नॅशीलमध्ये एक आध्यात्मिक प्रदर्शन चाललेलं आहे काय आध्यात्मिक प्रदर्शन अगदी भारतात सुद्धा हे फक्त बारा वर्षातून एकदा होतं नाही नाही इथं तो, तो दरवर्षी असतो मी म्हटलं मला पाहायचंय ते म्हणाले चला जाऊया आणि दुपारी ते मला घेऊन जाण्यास आले आणि म्हटलं सद्गुरू त्यांनी आपल्याला एक वेळ दिली आहे त्या प्रदर्शनात मला बोलण्यासाठी मी म्हटलं फार उत्तम पहिल्यांदाच मी अमेरिकेत आलोय आणि लगेच एक आध्यात्मिक मेळावा आणि मी तिथं गेलो प्रचंड मोठा तंबू आम्ही तिथं आत गेलो तिथलं लोकसंगीत अतिशय जोरात सुरू होतं एकदम धमाकेदार अर्थातच हा असा समूह होता ज्यांना इतर कुठेही कुणी पैसे देऊन बोलावलं नसतं कदाचित संध्याकाळी आणखी प्रख्यात संगीत समूह येत असतील पण दुपारी मंच रिकामा होता कुणीही त्यांची म्युझिक सिस्टम वापरू शकलं असतं त्यामुळे त्यांचं दणदणीत संगीत चालू होतं मी म्हणालो ठीक आहे आध्यात्मिक प्रदर्शन ठीक आहे संगीत ही एक फक्त सांस्कृतिक बाब आहे मला ह्या आध्यात्मिक प्रदर्शनावर लक्ष दिलं पाहिजे मी आत गेलो कुणीतरी एक आध्यात्मिक साबण विकत होतं अरे वा कुणी आध्यात्मिक खडे गारगोटी कुठून तरी आणलेली जी आध्यात्मिक आहे याप्रमाणे अनेक कंदमुळे झाडपाला वनस्पती वगैरे मला माहीत नाही तिथे एखादा टूथब्रशा होता असेल मग मला कळलं ओ हा तर जणू भारतीय आठवड्याचा बाजार आहे तुम्हाला माहिती आहे भारतीय ग्रामीण भागात आठवड्याचा बाजार भरतो रविवारचा बाजार बुधवारचा बाजार सोमवारचा बाजार तर अशा आठवड्याच्या बाजारात सर्व प्रकारच्या अनोख्या वस्तू विकल्या जातात तिथे एक इवलंस मूळ असेल म्हणजे एवढंच ती सरळ नसली पाहिजे वेडी वगडी हवी अशी नागमोडी माझ्या बोटाने मी करून दाखवू शकत नाही तर जर तुम्ही ते मूळ घेतलं हे असं मूळ आहे जे तुम्हाला अदृश्य म्हणू शकतं ते तुम्ही मादी देवमाशाच्या डाव्या बाजूच्या जबड्यावर घासली पाहिजे लेफ्ट जॉबोन ऑफ अ फिमेल वेल आणि तो देवमासा जिवंत असला पाहिजे म्हणजे तुम्ही त्या माशाच्या तोंडात पोहून गेलात आणि तिच्या जबड्याचा तुकडा काढून आणलात आणि ते दोन्ही एकत्र तुम्ही घासलं पाहिजे आणि ते एका मंत्राबरोबर तुम्ही हे करायचं आणि ते मिश्रण जर तुम्ही तुमच्या तुम इथं आत असं लावलं तर तुम्ही अदृश्य व्हाल खरं पाहता जेव्हा तुम्ही देवमाशाच्या जा तोंडात जातात तेव्हाच तुम्ही अदृश्य होऊ शकता <laughs> असो तर जेव्हा मी हा प्रकार पाहिला हा तर भारतीय आठवड्याचा बाजार आहे तिथं सुद्धा ते असे अनेक प्रकारचे अनोखे धूप विकत होते धूपाचा एक विशिष्ट प्रभाव आहे पण ते अति करू नका असं समजू नका की तो तुमचं आध्यात्मिक स्वरूप ठरवेल ते वातावरण थोडंफार बदलू शकतं त्याला अतिमहत्वाचं मानलं गेलं नाही पाहिजे त्याचा एक विशिष्ट प्रभाव आहे एखादी व्यक्ती त्याचा योग्य पद्धतीने वापर करू शकते पण आजकाल धूप हे भरपूर प्रमाणात रासायनिक पदार्थ वापरून बनवले जातात त्यापेक्षा तुम्ही ते न जाळणंच उत्तम आधीच दैनंदिन जीवनात गोष्टी पुष्कळ प्रमाणात रसायनाने दूषित आहेत रस्त्यावर उद्योगधंद्यांमध्ये कारखान्यांमध्ये जिथं कुठं तुम्ही काम करताय तिथं आधीच पुष्कळ रसायनं तुमच्या अवतीभोवती तरंगत आहेत कमीत कमी तुमच्या घरात रासायनिक पदार्थयुक्त धूप जाळू नका कारण मला वाटतं बाजारातील सत्तर ते ऐंशी टक्के धूप रासायनिक आहेत तुम्ही ते तपासून घेतलं पाहिजे ते वापरण्यापूर्वी हे खूप महत्वाचं आहे कारण बंद भिंतींमध्ये तुम्ही जर ते जाळलं तर त्याचा नकारात्मक प्रभाव खूप मोठा असेल तर ती नैसर्गिक राळ किंवा तेल काही विशिष्ट अर्क असलेलं तेल आणि अशा वस्तू ज्यांचा विशिष्ट परिणाम पडेल जरा हलकासा फरक जर तुम्हाला तशा प्रकारचा हवा असेल तर हो ते नक्कीच सहाय्यक आहे